साहेब पैसे दी चल तुम्ही रे 70 रुपये भाडे झाले मी तुला बसतोस काय म्हणलं होतं मी इथं नवीन आहे मला सोड आणि तू काय म्हणला साहेब तुमच्या सारखीची खातेदारी करणं आमचं काम आहे आणि भाडको पैसे मागतो चल ना मला चांगल्याच आता जमानत नाही राहिला सोडा सुद्धा पैसे मागायले ह्या रिक्षाला विचारतो किशन दुकान ओ भाऊ इथं किशेचं फोटो स्टुडिओ कुठे इकडं का हे दिसतंय किशा मी आलो किशा ए किशा किशा ए किशा अरे तू मला ओळखत नाही असंच करायलास एक तर स्वतः मला बोलवलंस आणि आता असं करायला लागलास मी कधी बोलवलं तुला अरे तू तर माझ्या स्वप्नात आला होतास आणि म्हणलास संत्या तुझी खूप आठवण ये भेटायला नक्कीच तुला पैशाची गरज पडली असेल म्हणून तू इथे आलास बोल किती पाहिजेत तसं नाही रे किशा अरे गावात एकजणाचा पाय तोडला होता पोलीस सापडत होते म्हणून पळून आलो तुला वाटतं का मी असं करीन अरे खरंच तुझी आठवण आली म्हणून भेटायला आलो रे बरं पैशाचा विषय जर काढलास तर 300 रुपये दे 200ची कॉटर 20ची पाणी बॉटल 30चा चकना आणि बाकीच्या सिगरेट घेऊन येतो आणि हा हे पैसे उसने घेतोय बरं का आणि मला तुझ्या उपकाराची गरज नको मी गावकडे गेल्यावर तुला पेटीएम करून टाकेन आपल्या नोकर बाबा कोणाचे उपकार हो म्हणूनच 2 वर्ष झाले आपली मैत्री होऊन आणि त्या 2 वर्षात तुझी 100 पानाची उधारीची वही भरली आहे माझ्याकडं ते पण देणार आहे पेटीएम वर चल 300 उपकार केलेस रे बाबा येऊन माझ्यावर हे कोण आहे रे हा अभि माझ्या लहान भावासारखा आहे हा सगळं दुकान सांभाळतो मी थोडं बाहेर चाललो तू याच्यासोबत थांब आणि अभि याच्यापासून थोडं सांभाळून राहा काय म्हणला आपलं हे याला थोडं सांभाळून घे तू नवीन आहे ना इथं त्यामुळं चला येतो मी बोला साहेब काय करायचं रे फोटो काढायचे फोटो हा साहेब 2 मिनिट बसा काढतो लगेच लवकर काय हो साहेब बसा ना 2 मिनिट ए काय अर्धी पिऊन गर्दी लावली रे ए अभि अजिबात फोटो काढायचे नाही आणि तू कसं हात लावला रे त्याला चला निघा बाहेर वेवड्यानो काय रे काय करतो बाहेर चला आलो संत्या भाऊ राहू दे संत्या भाऊ संत्या भाऊ तुला तर आता पोलीस बघतील बाहेर खाऊ मायला पोलिसाची धमकी दिली पोलिसाच्या लपड्यापासून तो वाचायला आलतो इथं भीतीच धिंगाणा आता इथून बी गल्टी मारा लागते किशे याच्यात निघून जातो अरे संत्या भाऊ कुठं चालला अरे थोडं काम आठवले तेवढं ओरकून येतो किशन भाऊला तर येऊ दे ती यायच्या आधी मी येऊन जातो अरे संत्या कुठं चाललास आलो बस स्टँडहून अबा पोलीस किशन तूच ना हो साहेब कुठे आहे तुझा मित्र साहेब त्याच्या हातून जे काय झालं त्याबद्दल मी तुमची माफी मागतो गुंड मित्र ठेवतो का
ह्याच्यासाठी टाकला का स्टुडिओ? उद्याच्या उद्या त्याला पोलीस स्टेशन मध्ये चौकशीसाठी पाठव, नाहीतर त्याच्या ऐवजी तुला थर्ड डिग्री देईन. गेलं गर्दी काय म्हणलं? तुला भेटायला बोलवलंय पोलीस स्टेशनला. मी काय घाबरतो का त्याला? उगवत्या अभिनी दरवाजा लावला म्हणून, नाही तर सांगितलं असत त्याला. दरवाजा तर उघडच होता. तू घाबरे रे. तो मला तो पाहिजे आणि ते तुला माहिती ते कसा आणायचं? आला का नाही रे तो? नाही साहेब, पण आला की लगेच घेऊन येतो. मी काय नाटक लावलेत रे? माझ्याशी गेम करायला का? साहेब, किशन भाऊची काय चूक आहे त्यांना सोडून. चल आता तूच लॉकअपला. किशन भाऊ, अभि तू घाबरू नकोस. जेव्हा आपण काय गुन्हा केलाच नाही तर घाबरायचं कशाला? येतो मी परत. चल तुझं नाव लिहून दाखव. उजव्या नाही, डाव्या हाताने लिह. साहेब, मी डाव्या हाताने कसं लिहिणार? मी तर उजव आहे. असो भरली. अरे तू उजव्या हाताने लिहिलंय. हॅलो दादा, हा तो असू शकत नाही. गोविंदाचा येतो. हा तर उजव्या हाताने लिहतोय. तेवढ्या सहज मान्य नाही करणार. तुझ्या पद्धतीने मान्य करायला लाव. ठीक आहे दादा. तुझ्या तर बोल, भाडकाव गोविंदा आहेस तू, बोल. मी किशन आहे साहेब. मान्य कर, तूच गोविंदा आहे. बच्चे का ए? साहेब, मी किशन आहे. गोविंदा मला माहित नाही. साहेब खरंच सांगतोय साहेब, मी किशन आहे, गोविंदा नाही. साहेब मी किशन आहे. अरे नाटक करतोस. थांब रे गाण्या. हा गोविंदा असू शकत नाही. हा फक्त त्याच्यासारखा दिसतो. एवढी सहनशक्ती आणि गोविंदामध्ये त्यांनी हात जोडले नसते, हातपाय तोडले असते. सॉरी ब्रो, आमच्यामुळे तुला त्रास झाला. येऊ शकतोस तू. थँक्स सर. जाऊ द्या रे त्याला. हॅलो फ्रेंड्स, कसा वाटला व्हिडिओ? आवडला ना? लाईक करायला विसरू नका. आणि जे पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत आहेत, खाली लाल सबस्क्राईब नावाचं बटन आहे,
ते दाबायला विसरू नका आणि व्हिडिओ कमेंटमध्ये कसा वाटला नक्की सांगा. हा तर आणखी एक महत्त्वाचं, आपल्या बीडमध्ये देसी फ्लेवर म्हणून काही प्रोडक्ट्स तयार केले जातात. ते देसी फ्लेवरचे प्रोडक्ट्स आपण जर खरेदी केले तर त्याच्या प्रॉफिटमधून देसी फ्लेवर प्रोडक्टवाले गरीब लोकांच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण देण्यासाठी मदत करतात आणि आणखी असे भरपूर काही सोशल ॲक्टिव्हिटी ते करत आहेत. तर देसी फ्लेवरचे प्रोडक्ट खरेदी करून आपण पण थोडा हातभार लावला पाहिजे. देसी फ्लेवर प्रोडक्ट तुम्हाला माळवेश चौकामध्ये 4999 दुकानात अवेलेबल होऊन जातील. आणि आणखी एक, मराठी नोकरी म्हणून यूट्यूब चॅनल आहे, आपल्या मित्राचं चॅनल आहे. तर त्यावर तुम्ही स्पर्धा परीक्षा ज्या की MPSC UPSC अशा सगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षेचं शैक्षणिक ज्ञान तुम्हाला त्या चॅनलवर भेटून जाईल. तर ते चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर भेटू नेक्स्ट पार्टमध्ये. धन्यवाद.